नमस्कार मित्रांनो, सीएम स्टडी पॉइंट मध्ये आपलं स्वागत आहे। टीईटी या परीक्षेसाठी आवश्यक असणारे जे काही पेपरच्या पॅटर्न नुसार किंवा पेपर मधल्या ज्या एकूण सिलेबस नुसार जे काही वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न येतात त्या प्रश्नांचा सराव म्हणजे ते प्रश्न आपण आजच्या व्हिडिओ मध्ये सोडवणार आहोत। तर पहिला प्रश्न आहे, एक छेद एक गुणिले दोन अधिक एक छेद दोन गुणिले तीन अधिक एक छेद तीन गुणिले चार अधिक डैश 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 एक छेद एकोणपन्नास गुणिले पन्नास। तर या पद्धतीचे प्रश्न आपल्याला नेहमी विचारले जातात। तर या पद्धतीचे प्रश्न सोडवायचे कसे तर पाहूया आपण। याची सुरुवात कशी झाली ते पाहूया। तर याची सुरुवात झाली एक छेद एक गुणिले दोन। एक छेद एक गुणिले दोन म्हणजे काय, तर याचा जर गुणाकार केला तर पहिलं जर पद घेतलं आपण तर पहिल्या पदाचं उत्तर एक छेद दोन हे तयार झाले। त्याच्यामध्ये जर आपण दुसरं पद ऍड केलं तर ते आहे एक छेद दोन गुणिले तीन। आता दोन गुणिले तीन म्हणजे तीन दुने सहा। याची जर आपण बेरीज करून पाहिली तर ती काय येते ती पाहूया। दोन वेगवेगळे अपूर्णांक आहे, दोन्हीचे छेदही वेगवेगळे आहे म्हणजे तिरका गुणाकार करून पाहूया। सहा एक सहा आणि बे एक बे आणि सहा दुने बारा म्हणजे त्याची बेरीज येईल आठ छेद बारा। आणि या आठ छेद बाराला संक्षिप्त रूप दिलं तर चार दुने आठ आणि चार त्रिक बारा म्हणजेच याचं उत्तर पहिल्या दोन पदाचं उत्तर दोन छेद तीन झालं। आता हे दोन छेद तीन कुठं आले तर इथं दोन गुणिले तीन यातले जर आपण पहिल्या दोन पदाचा विचार केला तर आपलं उत्तर येत आहे दोन छेद तीन। पहिल्या तीन पदाचा जर विचार जर केला आपण तर आपल्याला याच्यामध्ये चार त्रिक बारा म्हणजे एकूण एक छेद बारा मिळावं लागतील। छेद समान करून घेऊया बारा। तर बारा जर करायचे असेल तर याला आपल्याला बारा करायचे असेल तर या दोनला आपल्याला गुणावं लागेल सहा, या सहाला गुणावं लागेल दोन ने म्हणजेच वरती अंशस्थानी सहा, इथं दोन आणि इथं एक। सहा दोन आठ आणि एक नऊ, नऊ छेद बारा। या पहिल्या तीन पदांची बेरीज करून पाहूया नऊ छेद बारा। नऊ छेद बारा म्हणजेच काय, तीन त्रिक नऊ आणि तीन चौक बारा, पुन्हा आपल्याला आलेलं आहे तीन छेद चार। म्हणजे लक्षात आलंय पहिलं पद घेतलं तर त्याचं उत्तर येतं एक छेद दोन, पहिले दोन पद घेतले तर त्याचं उत्तर येत आहे दोन छेद तीन, पहिले तीन पद जर घेतले तर त्याचं उत्तर येत आहे तीन छेद चार, मग पहिले एकोणपन्नास छेद पन्नास म्हणजे पहिले पन्नास पद जर आपण घेतले तरी त्याचं उत्तर आपलं राहणार आहे एकोणपन्नास छेद पन्नास। याचा शेवट कुठेही जरी केला म्हणजे याचा जर नव्याण्णव एक छेद नव्याण्णव गुणिले शंभर असा असेल तर आपलं उत्तर आहे नव्याण्णव छेद शंभर। याचा शेवट जर एक छेद एकशे एक गुणिले शंभर गुणिले एकशे एक असा असेल तर आपलं उत्तर राहील शंभर छेद एकशे एक। या पद्धतीने हा पॅटर्न चालू राहणार आहे आणि या पद्धतीचे गणित आपल्याला भरपूर वेळा परीक्षेमध्ये विचारतात। रवीने एक जानेवारीला तीनही झाडांना पाणी दिले। त्याने पहिल्या झाडाला तीन दिवसांनी, दुसऱ्या झाडाला पाच दिवसांनी आणि तिसऱ्या झाडाला चार दिवसांनी पाणी दिले। तर किती दिवसांनी पुन्हा त्या तीनही झाडांना एकत्रित पाणी द्यावं लागेल। यामध्ये आपण जर पाहिलं तर पहिल्या झाडाचा विचार केला तर पहिल्या झाडाला आपण तीन दिवसांनी पाणी दिले, दुसऱ्या झाडाला पाणी आपण पाच दिवसांनी दिले आणि तिसऱ्या झाडाला आपण पाणी हे चार दिवसांनी दिले। जर पहिल्या दिवसाचा विचार केला तर एक तारखेला म्हणजे एक जानेवारी अशी तारीख दिलेली आपल्याला, तर एक जानेवारीला या तीनही झाडांना आपण एकाच दिवशी पाणी दिलेले। पहिल्या झाडाचा नंबर हा तीन दिवसांनी, दुसऱ्या झाडाचा नंबर पाच दिवसांनी आणि तिसऱ्या झाडाचा नंबर चार दिवसांनी। तर आपल्याला यामध्ये एक गोष्ट लक्षात घ्यावी लागेल की प्रत्येक झाडाचा नंबर हा वेगवेगळ्या दिवसाने येणार आहे, त्यामुळे आपण जर आपल्याला एकूण जर कॉमन काढायचं असेल किंवा तीनही झाडांचा नंबर कोणत्या दिवशी येतोय तर ते जर काढायचं असेल या तीनही संख्यांचा म्हणजेच या दिलेल्या दिवसांचा आपल्याला लसावी घ्यावा लागेल। म्हणजे तीन चार आणि पाच असे तीन तारीख दिलेले किंवा तीन दिवस दिलेले, या तीनही दिवसांचा जर आपण लसावी केला तर तीनला तीननेच भाग जातो, तीन एक तीन, चार जसेच तसे, पाच जसेच तसे, चारला फक्त चारने भाग जातो चार एक चार आणि पाचला फक्त पाचने भाग जातो म्हणजे पाच एक पाच। तर या तीन चार पाच या तीनही संख्यांचा जर गुणाकार केला तर तीन गुणिले चार गुणिले पाच तर याचा गुणाकार केला तर साठ दिवस म्हणजेच एकूण साठाव्या दिवशी या तीनही झाडांना एकत्रित पाणी द्यावे लागेल।
म्हणजे 1 जानेवारीला जर पाणी दिलं तर एकूण किती दिवसानंतर पाणी द्यावं लागल, तर एकूण आपल्याला 59 दिवसानंतर या झाडांना पाणी द्यावं लागल असं आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. 60व्या दिवशी पाणी द्यावं लागल म्हणजे 59 दिवसांनी आपल्याला पाणी द्यावे लागेल. यानंतर तिसरं गणित आहे 5 चा 2रा घात गुणिले 7 चा 3रा घात गुणिले 5 चा 8वा घात गुणिले 7 चा 2रा घात यांचा मसावी काढा. मसावी म्हणजेच काय, तर मसावी म्हणजे त्यातला कॉमन फॅक्टर कोणता किंवा त्यामध्ये येणारा कॉमन अवयव कोणता. तर यामध्ये अवयव तर दिलेले नाही आपल्याला, यामध्ये दिलेले आहेत आपल्याला घातांक, कोणत्याही संख्येचे घातांक. तर यामध्ये आपल्याला मसावी कसा काढायचा, तर यामध्ये आपण दोन पद्धतीने काढू शकतो. पहिली पद्धत म्हणजे त्याचे आपल्याला फोड करून घ्यावं लागेल, म्हणजे 5 गुणिले 5, त्यानंतर 5चा 2रा घात म्हणजे 5 गुणिले 5, 7चा 3रा घात म्हणजे 7 गुणिले 7 गुणिले 7, त्यानंतर 5चा 8वा घात या पद्धतीने काढावं लागेल आणि त्यातून आपल्याला कॉमन काढावं लागेल. परंतु यामध्ये सगळ्यात सोपी पद्धत अशी की जेव्हा एखाद्या संख्येचा पाया समान असतो, तर इथं 5चा 2रा घात आहे 5चा 8वा घात आहे, तर पाया इथं 5च्या 2 ठिकाणी समान आहे. मग मसावी जर काढायचा असेल तर ज्याचा पाया लहान तो असतो आपला मसावी. तर इथं पाया कोणत्या संख्येचा लहान आहे, तर 5चा 2रा घात याचा पाया आपला लहान आहे, सॉरी याचा घात आपला लहान आहे, तो आपला येणार आहे मसावी. पाया समान असताना ज्याचा घात लहान तो असतो मसावी, म्हणजेच 5चा 2रा घात आणि 5चा 8वा घात यामध्ये 5चा 2रा घात म्हणजेच 5चा वर्ग, तर याचा घात हा छोटा आहे त्याच्यामुळे तो मसावी. आता 7च्या बाबतीत जर पाहिलं तर 7 पाया समान आहे, इथंही पाया समान आहे, परंतु 7चा 3रा घात आणि 7चा 2रा घात, तर इथं घात कोणाचा छोटा आहे, तर 7चा 2रा घात. म्हणून याचं उत्तर येणार आहे 5चा 2रा घात गुणिले 7चा 2रा घात, हे झालं आपलं उत्तर. यदा कदाचित आपल्याला जर विचारलं याचा लसावी काढा, तर लसावी काढायसाठी आपल्याला लक्षात ठेवा, लसावी जर काढायचा असेल तर ज्या संख्येचे पाया समान आहेत पण घात मोठा आहे तो आपला असतो लसावी, म्हणजे 7चा 3रा घात आणि 5चा 8वा घात हे आपले लसावी असतील, एवढं आपण लक्षात ठेवा. तर हा घटक आहे लसावी मसावी आणि त्यातही घातांकित संख्येचा लसावी मसावी. 4 वर्गमुळात 5 वजा 2 वर्गमुळात 20 याची किंमत किती किंवा याची किंमत काय येईल, तर या गणितामध्ये एक संख्या आहे आणि त्याला जोडून वर्गमुळात 5 दिलेले आहे, म्हणजे 4 वर्गमुळात 5, तर याचा डायरेक्ट गुणाकार होणार नाही, तर आपण याला सोप्या पद्धतीने सोडवून घेऊया. तर सुरुवातीला दिलेले आहे 4 वर्गमुळात 5 जसेच्या तसे लिहून घेऊया, वजा 2 वर्गमुळात. आता या 20ची जर आपण फोड केली तर 20ची फोड 10 गुणिले 20 होईल आणि 4 5 20 सुद्धा होईल, मग आपण त्यातली 4 गुणिले 5 घेऊया. का घ्यायची, तर त्याचं कारण असं आहे की या दिलेल्या 4चा आपल्याला वर्गमूळ काढता येईल आणि ते वर्गमूळ जर बाहेर आलं, 4चा वर्गमूळ 2 आहे आणि ते वर्गमूळ जर बाहेर आलं तर आपले अवयव समान होणार. ते कसे पाहता, 4 वर्गमुळात 5 जसेच्या तसे वजा 2. आता या 4चं जर वर्गमूळ काढलं, वर्गमुळात 4, तर 4चं वर्गमूळ काढलं तर 4चं वर्गमूळ असतं 2, मग हे जर आपण वर्गमुळाच्या बाहेर जर काढले 4, तर वर्गमुळात 4 म्हणजेच त्याची किंमत 2 असती, म्हणजे 2 गुणिले 2 हे 4 आपण वर्गमुळाच्या बाहेर काढले तर 2 आले आणि उरलेली संख्या आहे वर्गमुळात 5. आता आपली संख्या दिलेली होती 4 वर्गमुळात 5 जशीच्या तशी वजा 2 गुणिले 2 पुन्हा 4 आणि तिथे वर्गमुळात 5, हे आपलं रूपांतर तयार झालेलं आहे. मित्रांनो, 20ची आपण फोड केली 4 5 20, 4चं वर्गमूळ काढलं ते आलेलं आहे 2, म्हणजे 2 गुणिले 2 पुन्हा 4 वर्गमुळात 5, 4 वर्गमुळात 5 समान संख्या आहेत आणि त्यांची वजा बाकी समान संख्या, म्हणजे आपण 2 मधून 2 वजा केले तर काय होतात 0, बस त्याच पद्धतीने 4 वर्गमुळात 5 मधून 4 वर्गमुळात 5 वजा करायचे, उत्तर आपलं 0 राहणार आहे आणि हे आहे आपलं फायनल आन्सर. वर्गमुळात 6.1/4 वजा घनमुळात 1 दोनही घातांकाच्या स्वरूपात आहे आणि घातांकामध्ये म्हणजेच वर्गमूळ चिन्हामध्ये आपल्याला पूर्णांकयुक्त अपूर्णांक संख्या दिलेली. सर्वप्रथम पूर्णांकयुक्त अपूर्णांक संख्येचं रूपांतर आपल्याला साध्या व्यवहारी अंशाधिक अपूर्णांकात करायचे, तर यामध्ये 6.1/4 दिलेले, याचं जर रूपांतर आपल्याला करायचं असेल तर 6 गुणिले 4 = 24 आणि 1 25/4 हे झालेलं आहे आपलं 6.1/4 चं रूपांतर.
ते या वर्गमूळ चिन्हामध्ये टाकून देतो 25/4 वजा आता कोणतीही संख्या म्हणजे घनमूळात एक लिहिला तर एकचं घनमूळ हे नेहमी एकच असतं, एकचं वर्गमूळ हे नेहमी एकच असतं, एकचं चौथं मूळ नेहमी एकच असतं, म्हणजे एकचं कोणतंही मूळ जर काढलं तर ते एकच येते. मग आपण एकचं घनमूळ काढलं तर ते आपल्याला एक मिळेल, त्याच्यामुळे याची किंमत आपण एक लिहून घेऊया. आता 25/4 वर्गमूळ काढायचंय, म्हणजे 25 वर्गमूळ आणि छेद 4 वर्गमूळ. तर 25 वर्गमूळ जर काढलं तर 25 वर्गमूळ हे 5 असतं आणि 4 वर्गमूळ हे 2 असतं, तर ते आपण इथे मांडून घेऊया. म्हणजे 5/2 हे आपलं उत्तर आलेलं, म्हणजे 25/4 वर्गमूळ 5/2 आलेले वजा घनमूळात एक होते, म्हणजे त्याचं उत्तर शेवटी एक राहणार. मग याचे जर आपण सोडवलं, म्हणजे एक अपूर्णांक संख्या एक पूर्ण संख्या आहे, तर याचा छेद काही नाही म्हणजे एक मानला आपण, तर याचा तिरका गुणाकार केला तर 5 × 5 वजा 2 × 2 आणि छेद 2 × 1 म्हणजे 2. तर 5 मधून 2 गेले, 3 राहिले आणि खाली राहिले 2, म्हणजेच 3/2 हे आपलं या दिलेल्या पदावलीचं सॉरी या दिलेल्या घातांकित संख्येचं उत्तर आहे 3/2. वर्गमूळात 1.44/x = 0.1 तर एक्स बरोबर किती, या एक्सची किंमत काढायची, पण एक्स आहे वर्गमूळाच्या चिन्हात. आता वर्गमूळ चिन्ह जर आपल्याला काढून टाकायचं असेल, जर कोणत्याही संख्येचं जर आपल्याला वर्गमूळ चिन्ह काढायचं असेल तर त्या संख्येचा वर्ग करावा लागेल, म्हणजे ते वर्गमूळ चिन्ह आपोआप नष्ट होईल. नष्ट होईल म्हणजे घातांकाच्या नियमानुसार ते कॅन्सल होऊन जाईल. तर आता इथे दिलेला आहे वर्गमूळात 1.44/x, याचा आपण वर्ग करूया. जर डाव्या बाजूचा वर्ग केला तर तीच क्रिया आपल्याला उजव्या बाजूलाही करावं लागेल, म्हणजेच 0.1 याचा सुद्धा आपल्याला वर्ग करूया, म्हणजे दोन्ही बाजूचा वर्ग करूया. याचं वर्गमूळ आणि वर्गमूळ चिन्ह कॅन्सल झालं, म्हणजे ते वर्गमूळाचं चिन्ह कॅन्सल झालं. उरलेली संख्या आहे 1.44/x = 0.1 म्हणजे 0.1 × 0.1, तर 0.1 ला 0.1 ने गुणलं तर गुणाकार येईल 0.01, तर त्याचं उत्तर आलंय 0.01. आपल्याला किंमत काढायची एक्स, एक्स या बाजूला नेऊया आणि दिलेली संख्या इकडे आणूया, म्हणजे एक्सचं स्थानांतर इथं आणि या दिलेल्या अंकाचं इथं करूया, म्हणजेच 1.44/0.01 = x. आता इथं 2 पॉईंट आहेत, इथंही 2 पॉईंट आहेत, म्हणजे हे दोन्ही पॉईंट कॅन्सल झाले तर शेवटी फायनल आन्सर राहील x = 144/1, म्हणजेच उत्तर राहिलेलं आपलं 144 आणि हेच आपलं उत्तर आहे x = 144. पुढचं गणित आहे 4/11/12 वजा 4/9/12 = 4x^3. तर x = किती, दिलेल्या गणितामध्ये पाया समान आहे, मध्ये भागाकाराचं चिन्ह आहे, म्हणजे घातांकाची होणारी आहे वजाबाकी. मग आपण करूया 4/11/12 वजा 9/12, याचं उत्तर काढून घेऊया. 11 मधून 9 गेले, 2 उरले, 12 जसेच्या तसे, छेद समान आहे त्याच्यामुळे जसेच्या तसं, म्हणजे 4/2/12 आपलं उत्तर होणार. 2/12 म्हणजे ज्याला संक्षिप्त रूप करूया, 2 × 2 = 12 म्हणजे 4/1/6 म्हणजेच एक्स ची किंमत आपल्याला मिळालेली आहे 1/6, जे की आहे आपलं उत्तर. नव्या क्रमांकाचं गणित आहे 600/15 = 1500/15 या पद्धतीचं गणित नेहमी नेहमी विचारलं जातं किंवा रिपीट होतंय. तर 600/15 म्हणजे आपण 600 × 4 म्हणजे गुणिले आणि 15% लिहून टाकूया. बरोबर चिन्ह देतोय 1500 किती टक्के, आता किती टक्के या किती टक्क्याची आपल्याला किंमत काढायची, हे किती टक्क्याची किंमत जर काढायची असेल तर त्याला एका बाजूला ठेवूया, याला गुणिले आहे 1500, त्याची जर आपण बाजू बदलली तर ते होणार आहेत भागिले 1500. तर 600 × 15 / 1500 याचा जर आपण गुणाकार केला किंवा हे सगळं सोडवलं तर आपलं उत्तर येणार आहे 0 × 0 = 15, 15 × 15 = तर आपल्या x% म्हणजे किती टक्के बरोबर 6, म्हणजेच त्याची किंमत आलेली आहे 6% किंवा ते उत्तर असणार आहे 6. तर हे अत्यंत सोप्या पद्धतीने बरेच मुलं काय करतात 15% म्हणजे 15/100 घेतात,
किती टक्के म्हणजे किती छेद शंभर, त्यानंतर पुन्हा शंभर शंभर कॅन्सल करतात, हे कोणतीही क्रिया करायची गरज नाही. केवळ आपल्याला 600 × 15 आणि 1500 × किती इथं टक्केवारीचं चिन्ह जरी तुम्ही दिलं नाही तरी तुमचं शेवटी येणारं उत्तर हे टक्केवारीतच असणार आहे, एवढं लक्षात घ्या. दसा दशे सात दराने 1500 रुपयाचे 630 रुपये सरळ व्याज येण्यासाठी मुदत किती असेल, म्हणजे किती वर्ष लागतील असं दिलेलं आहे. तर यासाठी सूत्र आहे सरळ व्याज बरोबर मदक भागिले 100. सरळ व्याज बरोबर मदक भागिले 100. तर इथे आपल्याला सरळ व्याज दिलेलं आहे 630 रुपये, ते आपण लिहून घ्या. मुद्दल म्हणजे म दिलेले आहे 1500 रुपये, दर आपल्याला दिलेला आहे 7%, आणि क म्हणजेच मुदत विचारली आहे कालावधी की जो आपल्याला माहित नाही भागिले 100. 00 कट करून घ्या, 15 × 7 तर आपल्याला ज्याची किंमत काढायची त्याला एका बाजूला ठेवूया. उरलेले संख्या आहे अंशस्थानी, याला छेदस्थानी नेलं तर 15 × 7 जसेच्या तसे अंशस्थानाहून छेदस्थानी येतील, कारण याने आपली बाजू बदललेली. इथं 630 आहे की जे सरळ व्याज आहे. तर 7 ने जर भाग दिला तर 9 × 7 = 63 आणि 0 × 0 = 15 = 90 म्हणजेच एकूण वर्ष जी आपल्याली मुदत आहे जो आपला कालावधी आहे तो आहे 6 वर्ष, जे की आपल्याला या गणितावरून सोडवता आले. बऱ्याच वेळा गणित विचारतात किती सरळ व्याज होईल असं विचारतात, पण इथं दिलेलं आहे मुदत किती वर्ष लागेल. सूत्र तेच आहे सरळ व्याज बरोबर मदक भागिले 100 किंवा कदम भागिले 100. म म्हणजे मुदत, द म्हणजे दर, क म्हणजे कालावधी किंवा त्यालाच मुदत सुद्धा म्हणतात. या क ची किंमत आपण या पद्धतीने काढलेली. तर अशाच पद्धतीच्या नवनवीन गणितांसाठी आमचा चॅनल सीएन स्टडी पॉईंट आपण सबस्क्राईब करू शकता, लाईक करू शकता आणि शेअर करू शकता. तर पुढील व्हिडिओ आपण लवकरच टाकणार आहोत, तो म्हणजे टीईटी साठी महत्वपूर्ण ज्या काही संभाव्य प्रश्न आहेत गणिताचे ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत.